नव्या दमाने उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी, जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा। बघा रोज जिंका रोग। हा दसरा ते दिवाळी रोज हजार प्रेक्षकांना मिळणार संधी 2 करोड रकमेची रोख बक्षिस जिंकण्याची। बघा रोज जिंका रोग, तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षिस मिळवा रोख। सन मराठी सोहळा नात्यांचा। एवढे सगळे महागातले कपडे घेऊ नको, त्याची काही गरज नव्हती असं म्हणायचंय मला। काय तू काही कबवलेलं सगळं लग्नात उडवून देणार आहेस का? हो काका, अहो येंगे ना मी, आणि घालवलेले पैसे परत कमवेनच ना। तसे पैसे कशासाठी असतात तो काका? तुम्ही मला देत असला काही सांगू नका, तुमच्या हरकी कंजूसगिरी आपल्याला जमायची नाही। अहो म्हणजे पैसा दाबून ठेवला ना काका, पुजतो सगळ्यांसाठी सगळं आणलंय ना आपण काका, तुम्ही काय टेन्शन घेऊ राहिले? मी फक्त बघा ना काय काय आयटम आणलेत। हे बघा तुमचा कुर्ता तुमच्यासाठी, कसा आहे? कितीला असेल? ओळखा ना, ओळखा ना, ओळखा ना। हा काका पण 3000 पुढं मोजायचा बाबा। मी समजावते त्याला, तुम्ही आज जा नाहीतर परत तुमची चिडचिड होईल। ओ काका, ओ काका बघा की, ओ काका आपलं लग्न आहे। कुणाचं लग्न आहे? राणा भोचं लग्न आहे। अरे बोला दादा भो नाना, नाशिकचा शेठ राणा। राणाचं लग्न म्हणजे इशेच कटना भो। अरे दादा भो राणा, राणा काय करतोयस तू? का बघतोयस असा? तुझ्यासाठी सगळं फक्त तुझ्यासाठी चाललंय ग राणा। तुझ्यासाठी हे फक्त तुझ्यासाठी चाललंय वृंदा। तू सोडून या जगात माझं दुसरं कुणीच नाही। यार या काकांच्या नादात येणं बाकी, शॉपिंग दाखवायचीच राहिली इकडे। अरे आपण लय काय काय घेऊन आले, अख्खा मार्केट आणलंय। बांगड्या म्हणू नका, पैंगण म्हणू नका, नेकलेस म्हणू नका, सगळं घेऊन आलोय। या 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 इकडे इकडे, हे बघा। कसे प्युअर गोल्ड? आई शपथ राणा, हे खूप भारी आहे। हो पण खूप महाग आहे। महाग असलं तरी सुंदर आहे। आपली वृंदा ते किती छान दिसेल ना हे घालून। हा सुंदर, ब्युटीफुल। आपल्याला अशाच गोष्टी आवडतात, ब्युटीफुल। आपल्याला आवडणाऱ्या गोष्टींसाठी आपण आपलं काळीज पण काढून देतो। हे वृंदा अजून लय काय काय आणलं? हे पोरीनो सगळं बघायचं, सगळे बॉक्स उघडायचे। थांबा मी आलोच जरा। मी जसं सगळं वृंदासाठी काय काय घेऊन आलो तसं त्या समीरनं काय आणले का नाही तुझ्यासाठी? हा काय आणणार म्हणा? आणायला नियत आणि ऐपत दोन्ही खूप लागत ना भाऊ। राणा आता जे बोललास ना ते शेवटचं, आणि तसंही मला या महागड्या साड्या आणि दागिन्यांचं काही कौतुक नाही आहे। माझ्यासाठी समीरने मनापासून प्रेम करणं महत्वाचं आहे। मुलीसाठी चांगलं सासर महत्वाचं असतं, हे दागिने आणि साड्याने। मुलीसाठी चांगलं सासर महत्वाचं असतं, हे दागिने आणि साड्याने। Thank you.
लाली मावशी ही बघा ही साडी बघा. हा छान रंग आहे. पदर किती सुरेख आहे गं. आणि ही बघा ही ही तर बघता क्षणी पसंत पडली मला. छानच आहे रंग सुरेख आहे. हे गुड्डी ही बघ काकू चॉईस मस्त आहे तुमचा. हो ना. पण आपली ओवी वहिनीची कुठली आहे साडी. ती कशी विसरेन मी. हा ही बघ ही आपल्या ओवीची साडी. वाव हा रंग कसला भारी आहे. मस्त आहे ना. छान आहे. कशी दिसते मी. अगदी सुरेख. तुझ्या साखरपुड्याला ना आपण अशीच साडी घ्यायची ठरलं. आधी कोणी तिला पसंत करते का ते बघा. वा लाली मावशी वा. याला म्हणतात नो बॉल वरती. भाई तू ना गप्प बस. आणि काय गं लाली मावशी इतकी वाईट दिसते कमी. अगं नाही गमत केली कमी. आशा आशा आता तिकडे काय करतेस. ये ना साडी बघायला. आले ओवीसाठी आणले साडी. कशी वाटते. छान दिसते ना. आणि माझ्यावर सूट होतीये ना. ठेव ती साडी बाजूला. दुसऱ्यांच्या साड्या अंगावर मिरवायला काय भीक नाही लागली आपल्याला. मूर्ख. काय होत आई एवढी हलकी. म्हणजे फिक्या रंगाची साडी का बरं घेतली आमच्या ओवीला तुम्ही. अहो ओवीला शोभून दिसेल ती. हा आता तुम्ही म्हणताय म्हणजे शोभून दिसेलच. मला कुठं काय कळतंय हो साडीतलं. नवऱ्याबरोबर हौसेने साड्या घ्याव्या त्यात मिरवावं असे दिवस लिहिताना हात आखुडला ना त्या सटवायचा. बाई मला खरंच काही कळत नाही हो साडीतलं. पण आमच्या गुड्डीला कळत ना. निदान मला नाही तिला तरी सोबत न्यायचं. तुम्ही एखादी आणखी चांगली साडी तिने काढून दिली असती तुम्हाला. हा अहो मी एकटी नव्हते गेले काही. माझ्या एका मैत्रिणीला नेलं होतं सोबत. म्हणजे माझ्यापेक्षा वयाने लहान आहे ती. अहो छान फॅशनेबल आहे. तिनेच निवडल्यात साड्या. आणि समीर भेटलाय की तिला. त्याची ओळख पण करून दिली मी. ए समीर तू भेटलायस ना रे वर्षाला. वर्षा कोण. वर्षा आडनाव काय तिचं. म्हणजे राहती कुठं. वर्षा मग आई माझ लग्न ठरलंय आता. आणि तुला काय नाशिक मधल्या सगळ्या वर्षा माहिती आहेत. अहो त्या वर्षाचंही लग्न झालेलंय. काळजी नको. हो आणि विषय काय तर साडीचा. तुला साडी नाही आवडली आहे का. बदलून आणायची आहे का. हो म्हणजे जर साडी आवडली नसेल ना तर आपण बदलून घेऊ शकतो. मी तसं सांगून ठेवलंय दुकानदाराला. नको बाई. साडी बिडी बदलून आणू नका. आहे ती चांगली आहे. बरं तुम्ही थांबणारच आहे का. नाही चहा टाकू का असं विचारायचं होत. नाही नाही चहा नको यावेळी. निघते मी. हा बरं. आणि काही लागलं ना तरी निसंकोच सांगा. हो येऊ मी. चला चला येते लाली मावशी. चल गा. चल आई मी आलो सोडून. आई काय प्रॉब्लेम आहे का तुझा. काय गरज होती त्यांनी आणलेल्या साड्यांमध्ये खुसपट काढायची. गप्प बस तुला काही कळत नाही. अरे समीरचं ओवीशी अजून लग्न सुद्धा नाही झालं. तिच्यावर एवढे पैसे खर्च करतोय तो. आत्ता ही गत आहे. मग लग्न झाल्यावर काय झोक्यात जुलवू का खांद्यावर मिरवू अशी गत होईल. अरे तिच्या दागिन्यांवर तिच्या साड्यांवर एवढे पैशाचं खर्च करायला लागला तो. तो उद्या तुमच्यासाठी आपल्या घरासाठी काय शिल्लक राहणार आहे. का कटोरा घेऊन देवळाबाहेर बसायचं. अरे चादर बघून पाय पसरायचे असतात लक्षात ठेव. आणि तू गं आवरी आवरी दुसऱ्याच्या साड्या अंगावर मिरवते दळभद्री लक्षण. ठेव ती बाजूला.
कधी कधी सुख मिळाल्यानंतर माणसांचं डोकं फिरतं असं म्हणतात. तिचं तर सुख मिळायच्या आधीच डोकं फिरलं. सुखाने नांदू देईल का? आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर.